पाणीदार जिल्हा समजला जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात आता भीषण पाणी टंचाई जाणवू लागले. महानगरपालिकेच्या वतीनं पिण्यासाठी 1-8 दिवस पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिलाय, तर दुसरीकडे पाटबंधारा विभागानं जिल्ह्यातल्या धरणांमध्ये असणारा पाणीसाठा हा फक्त पिण्यासाठीच राखीव करत शेतीसाठी उपसाबंदी करण्याचा निर्णय जाहीर केलाय. पाहूया या संदर्भातला लोकशाहीचा हा खास रिपोर्ट. पाणीदार जिल्ह्यात पाणी टंचाईचं सावट, शेतीसाठी पाणी उपसाबंदी जाहीर, शेती पीक करपण्याच्या भीतीनं शेतकरी हवाल देईल. कोल्हापूर हा पाणीदार जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. जिल्ह्यात राधानगरी, काळंबावाडी, तुळशी, कुंभी, कासारी, पाटगाव अशी प्रमुख धरणं आहेत. मात्र एवढं असतानाही मध्यंतरीच्या काळात उन्हाची तीव्रता ही अधिक असल्यानं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर झालं, सोबतच पीक जगवण्यासाठी नदी पात्रात अतिरिक्त पाणीही सोडलं गेलं. त्या काळातही काहीशी उन्हाळी सत्रातील उपसाबंदी ही पाटबंधारे विभागानं लागू केली होती. आता जून महिना उजाडला तरी अद्यापही पावसाचा पत्ता नाही आहे. दरम्यानच्या काळात वळीव पाऊसही पडला नाही, त्यामुळे धरणांनी अक्षरशः तळ गाठलाय. परिणामी पाणी नसल्यानं नद्यांची पात्रही कोरडी पडू लागली आहेत. त्यातच पाटबंधारे विभागानं धरणातील पाणी साठा हा फक्त पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवला असून शेतीसाठी उपसाबंदी ही जाहीर केली आहे. इथून पुढे आपल्याला साधारण 1.5 ते 2 टन पाण्याकडे आपल्याला जिल्ह्यात शिल्लक आहे. त्यामुळं आता पण इथून पुढे फक्त पिण्यासाठी पाणी आरक्षित करतो, कारण हवामान खात्यानं असा अंदाज दिला की 25 जून नंतर मान्सून सक्रिय होणार आहे, त्यामुळं पिण्याच्या पाण्याचं किमान आपल्याला आरक्षण ठेवावं लागेल. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेती पिकासाठी प्राधान्यानं पाणी द्यावंच लागेल, मात्र गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना पाण्याचे नियोजन का करता आलं नाही असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यास त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असं म्हटलंय. हवामान खातं आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव, जलसंपदा विभागानं केलेली डोळेझाक, या अशा यांच्या गलथान कारभारामुळं कोल्हापूरसारख्या समृद्ध जिथं अतिरिक्त पाणी आहे त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पाणी टंचाईचं संकट उभं राहिलेलं आहे. पाटबंधारे विभागानं जिल्ह्यातील धरणांमध्ये असणारा पाणी साठा हा फक्त पिण्यासाठीच राखीव केल्यानंतर जिल्ह्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. तुळशी धरण शिल्लक पाणीसाठा 0.99 TMC. काळंबावाडी धरण शिल्लक पाणीसाठा 1.46 TMC. कुंभी धरण शिल्लक पाणीसाठा 0.92 TMC. कासारी धरण शिल्लक पाणीसाठा 0.51 TMC. आणि पाडगाव धरण शिल्लक पाणी साठा 0.45 TMC. एकीकडे उन्हाची तीव्रता, दुसरीकडे नदीपात्रानं गाठलेला तळ, तर तिसरीकडे धरणात नसलेलं पाणी, यामुळे कोल्हापुरातील शेतकऱ्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे हाताला आलेली पिकं जातात की काय असं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलंय. त्यातच लांबलेला पाऊस आणि जाहीर केलेली उपसाबंदीमुळे शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. धरणं शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभं राहिलं, त्यावेळी धरणग्रस्त जे उठले आमचे बांधव त्यांना जमिनीही आमच्याच दिलेल्या आहे, म्हणजे ते आमचेच बांधव आहेत. मग पाण्यावर आमचा अधिकार पाहिला का नाही? कशासाठी उद्योगवाल्यांचा अधिकार? पावसाळ्यामध्ये महापूर आणि उन्हाळ्यामध्ये पाणी नाही, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? हे आज कपात पसली कायमची तर आम्हाला फक्त आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. सरकारनं काय केलं पाहिजे की याच्या अगोदर नियोजन करायलाच पाहिजे होतं. कोल्हापूरला कधी महापुराचा सामना करावा लागतो तर कधी शेतकऱ्यांचं हजारो हेक्टर पीक वाया जातं. मात्र पाऊस लांबल्यानं आणि शेतीसाठी उपसाबंदी जाहीर केल्यामुळे हाताशी आलेलं पीक डोळ्यांदेखत जाताना शेतकऱ्याला पाहावं लागणार की काय हाच मोठा प्रश्न निर्माण झालाय. सतेज औंधकर,
लोकशाही मराठी कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।